नाही तेव्हा परमेश्वराने सांगितलं होत गुरु बिन काहून पाया गुरुबिन गुरु काहून पाया जो थोथा भूस छडे मूड किसाना मूर्ख व्यक्ती नुसत्या तुसावर काठे मारत राहील कुटत राहील त्यात काय मिळणार तर या प्रकारे हे नुसती तुस कुठच होते सर्व ऋषी महर्षी जसे काल आपल्याला दाखवलं तसंच सत्संगात ओळख करून दिली होती त्या पुराणांची ज्यात ब्रह्मा विष्णू महेश नाशवान आहेत ते स्वतः स्वीकार करतात आमचा जन्म मृत्यू होतो तर परमात्म्याने सांगितलं होतं किसाना और गुरु बिन बेद पढे जो प्राणी समजे ना सार रहे अज्ञानी हे सगळे अज्ञानी राहिले अजूनपर्यंत परमात्मा आले होते गुरु ते गुरु होते ते सद्गुरु होते आता नकली गुरु पण घडले यासाठी सद्गुरू साथ म्हणायला लागले आता खोटे सद्गुरु पण निघाले असतील तेव्हा सद्गुरूची ओळख करून देण्यासाठी प्रमाण दाखवायला लागतं दासाला की कोण आहे सद्गुरू हे नकली सद्गुरू यांना काहीच माहिती नाही नाव लावतात सद्गुरु जगद्गुरु तर पुण्यात्म्यांनो आता तुम्ही स्वतः शिक्षित व्हाल आणि स्वतः आपण निर्णय करू परमात्मा कोण आहे कसा आहे आपण कोणाच्या लोकवेदाच्या आधारावर नाही राहणार खूप दिवस राहिलो आता ही सर्व भूमिका जी दासाने बनवली वेदांनी प्रमाणित केली तो परमात्मा चांगल्या आत्म्यांना येऊन भेटतो त्यांना ज्ञान देतो यथार्थ ज्ञान देतो या तर यांनी सिद्ध झालं की पहिले त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं यासाठी तर यथार्थ ज्ञान देण्यासाठी भगवान आले इथे स्वतः नाहीतर वेद वाचणारे खूप जास्त होते तर सद्ग्रंथ त्यांना समजले नाहीत त्यांना समजवण्यासाठीच परमात्मा येतात तर परमेश्वरांनी सांगितलं होत गोता मारू स्वर्ग में, जा पेठू फिरू अपने परमात्म्याने सांगितलं होत कि गोता मारू स्वर्गमय पेठू पाताल आपले हिरे मोती चांगले चांगले आत्मे शोधत फिरत आहे परत काय सांगितलंय जो जन मेरी शरण है मेल गेल गेल लाग्या जब तक धरती आकाशे परमात्मा सांगतायत जो एकदा मला शरण कोणत्याही वेळेला कोणत्याही युगात आला तो आत्मा मग त्याच्यासोबत असा मागे मागे फिरीन कि जोपर्यंत धरती आकाश राहील नाहीतर तो पार होईल नाहीतर परत त्याला कधी ना कधी शरण मध्ये घेऊन दुसऱ्यांदा त्याला ज्ञान देईन शरण मध्ये येईन ज्ञान सांगेन तर काय सांगितलंय कु संते बघतो वछल भगवंत जस गाईला आपलं वासरू असतं चारा पण खात असते आणि लक्ष आपल्या वासरावर असतं कोणी कुत्रा वगैरे किंवा दुसरा प्राणी त्याच्याजवळ आला तर चारा खात खात पण ती लक्ष ठेवते आणि त्याला हकलते त्याला पळवून लावते की माझ्या वासरापासून दूर हो तर सांगतात तर पुण्यात्म्यांनो या अज्ञानाला हटवण्यासाठी परमेश्वर स्वतः येतात की परमात्मा कोण आहे तो कुठे राहतो आणि कसे ते स्थान प्राप्त होऊ शकेल जिथे गेल्यानंतर साधक परत परतून जगात नाही आहेत आता आपण पाहिलं वेद काय साक्षात देतात की तो परमात्मा आपल्या त्या तिसऱ्या मध्ये तिथे राहतो तिथून चालत येतो चांगल्या आत आत्म्यांना भेटतो त्यांना ज्ञान देतो त्याच आधाराने हे गुण आहेत त्या परमात्म्याचे तो अशी लीला करतो त्याच लिलेच्या अंतर्गत कलियुगात तो परमेश्वर कोण कोणत्या महान आत्म्यांना भेटला आदरणीय धर्मदास साहेबजी बांधवगडवाल्यांना आदरणीय मुलुकदासजी आदरणीय नानक साहेबजी शीख धर्माच्या प्रवर्तकांना आदरणीय दादू जी आदरणीय गरीबदास साहेब जी गाव चुडाणी जिल्हा झज्जर हरियाणा वाले यांना आदरणीय घिसादास जी गाव खेकडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेश या महापुरुषांच्या बद्दल तर दासाला माहिती आहे आणि अन्य खूप महापुरुषांना ते असे भेटतात आदरणीय नामदेवजी यांना भेटले होते आदरणीय हजरत महम्मदजी यांना पण भेटले होते हजरत मोहम्मद जी यांनी परमात्म्याच्या ज्ञानाला स्वीकारलं नव्हतं बाकी सर्व महापुरुषांनी परमात्म्याच्या ज्ञानाला स्वीकारलं होतं आता काय सांगतात की हम मोहम्मद को वहा ले गो कबीर परमेश्वर सांगतात सत लोकाला घेऊन गेले इच्छा रूपी वहा नि उलट मोहम्मद मेल पठाया गुज एक कलमा लाया रोजा बंग नमाज देई रे आता काय सांगतात की आम्ही या हजरत पण घेऊन गेलो होतो कारण सर्व आत्मा या एकाच परमात्म्याच्या आहेत अल्लाह कबीरजींच्या ब्रह्म सत्पुरुषाचे आहेत त्यांना पाहिजे की जो चांगला आत्मा आहे की ज्याच्या मागे खूप लोक लागली आहेत त्यांना अजून खरं काय ते सांगितलं तर यांना समजावतील आणि लवकर माझ्या शरण मध्ये घेऊन येतील परंतु इथे परमात्म्याची जी गोष्ट सहज नाही समजली गेली तर काय सांगतात परमात्म्याने परत येऊन सांगितले की हे मुसलमानांनो तुम्ही हजरत मोहम्मदच्या नावावर जो हा करता तो बिस्मिल करण्याची गोष्ट त्यांनी नाही सांगितली त्यांनी काय सांगितलं नवाज देई रे बिस्मल की नहीं बात कही रे की बात नबी मोहम्मद खाया हजरत मोहम्मद ने नबी मोहम्मद ने मास नाही खाल्लं मास नाही खाल्लं म्हणतात अरस कुरस पर अल तकत है खालक बेन नाही खाली अर व पैगंबर पाक पुरुष ते साहेब के अब्दाली ते पैगंबर तर पुण्यात्मा होते ते असा जुलुम करतील जसं तुम्ही करता मांस खाता गाई कापता डुकर खाता बकर खाता कोंबड्या खाता है? उनको दीदार कहा है जो दुसऱ्यांचा गळा कापतात त्यांना काय भगवान परमात्मा मिळेल नबी मोहम्मद ला नमस्कार आहे की नबी मोहम्मद आदरणीय महापुरुष होते आणि राम रसूल तर काय तो भगवानाचा अल्लाचा दूत म्हटला गेला और एक लाख असी कोजरत मोहम्मदांचे एक लाख ऐंशी हजार अनुयायी झाले होते त्यावेळी आणि ते पवित्र शुद्ध होते सर्व वाईटापासून दूर होते व्याज व्याजपण नव्हते गेत

ਇੱਛਾ ਰੂਪੀ ਵਾਹ ਨਹੀਂ ਰਹੋ ਉਲਟ ਮੁਹੰਮਦ ਮਹਿਲ ਪਠਾਇਆ ਗੁਦ ਬੀਰਜ ਇੱਕ ਕਲਮਾ ਲਾਇਆ ਰੋਜ਼ਾ ਬੰਗ ਨਮਾਜ਼ ਦੇਈ ਰੇ ਬਿਸਮਲ ਕੀ ਨਹੀਂ ਬਾਤ ਕਹੀ ਰੇ ਕਹਤੇ ਮਾਰੀ ਗਊ ਸ਼ਬਦ ਕੇ ਤੀਰਮ ਐਸੇ ਹੋਤੇ ਮੁਹੰਮਦ ਪੀਰਮ ਔਰ ਸ਼ਬਦ ਫੇਰ ਜਵਾਈ ਉਹ ਜੀਵ ਰੱਖਾ ਹੰਸਾ ਰੱਖਿਆ ਗੋਸਤ ਨਹੀਂ ਬਾਖਿਆ ਐਸੇ ਪੀਰ ਮੁਹੰਮਦ ਬਾਈ ਤੇ ਹਜ਼ਰਤ ਮੁਹੰਮਦ ਅਸੇ ਸਿੱਧਾ ਪੁਰਸ਼ ਹੋਤੇ ਇਕਦਾ ਤੈਨੀ ਵਚਨਾ ਨੇ ਗਾਇਲਾ ਮਾਰਲ आणि वचनाने जिवंत केलं तिचं मास नाही खाल्लं तिला जिवंत केलं होतं आणि तुम्ही करून दाखवा जिवंत त्या दिवसाला ज्या दिवशी हजरत मोहम्मदने ही लिला केली त्या दिवसाला साजरं करू लागले त्या दिवशी हे गायीला विशेष करून बिस्मिल करतात परमात्मा सांगतात त्यांनी तर जिवंत केली होती तिचं मास नाही खाल्लं आणि काय सांगतात परमात्मा सांगतात एका वेळी हजरत महम्मदजीने वचनाने गाय मारली आणि जीवित नाही होऊ शकली कारण ज्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या भगवानाकडून त्याच्या एक दोन करामती दाखवल्याने म्हणतात परमात्मा सांगतात मग हजरत मोहम्मदाने माझी आठवण केली जेव्हा हे जीव आपल्या सामर्थ्याने हारून जातात तेव्हा परमात्म्याची आठवण करतो जब हम मोहम्मद याद कि आरे और शब्द स्वरूपी हम बेग गया रे मुई गऊ हमने बेग जवाई तब मोहम्मद के निश्चय आई तुम कबीर अल्लाह दरवेशा और मोहम्मद मोहम्मद का फिर गया अंदेशा हजरत मोहम्मद कड़ून जेव गाय जीवंत नहीं जाली संगत अल्लाह अकबर लाक मार ली तो शब्द स्वरूपी हम बेग गया रे हम तुरंत गए लेकिन अन्य को दिखाई नहीं दे रहे थे हजरत मोहम्मद लिशत हो तो ती गाय जीवंत के लिए। तर समोर उभ्या लोकांना हाच भ्रम वाटला की हजरत मोहम्मदने गाय जिवंत केली पण त्या दिवशी हजरत महम्मदला हा विश्वास वाटला की अल्लाहू अकबर ही अल्लाह कबीरच आहे आता त्या अल्लाहू अकबरला मुसलमान जाणत नाहीत ओळखत नाहीत की कोण आहे तो अल्लाहू अकबर कोण आहे तो अल्ला कबीर याच प्रकारे जाकी वे कबीर की नानक कि की छुटावेता किती सतलोकात नानक साहेबजींना परमात्मा घेऊन गेले होते तिथे जाऊन पाहिले कबीर साहेब यांना नजारा सतलोकाचा आणि परत त्या काशीमध्ये एक धानक रूपात विणकर रूपात कार्य करताना पाहिलंय परत म्हणाले होते वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु अरे हे तर वाहे गुरु वाहे गुरु वा 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 म्हणजे धन्य धन्य हा तर सच्चा खरोखरच पूर्ण गुरु आहे आता शिखांना माहीत नाही की त्या आदरणीय नानक साहेबजींनी कोणाला म्हटलं होतं वाहेगुरु तर हे सारं ज्ञान आपल्या समोरासमोर होईल आणि सर्व मानव जातीला समजेल आणि मग खऱ्याला ग्रहण करणार कारण की आपण भगवानासाठी भटकत आहोत आता आपण आपल्या प्रसंगावर येऊ की तो परमात्मा आपल्या गुणानुसार आपण ज्या लीला करतो त्यानुसार पुण्यात्म्यांना भेटतात आदरणीय धरमदासजी साहेबजी यांना भेटले जसे दाजींनी अर्धा डझन पुण्याचे शुभ नाव आपल्या समोर मांडली त्यातली आदरणीय धरमदाजी साहेबजी बांधवगड मध्य प्रदेशचे राहणारे होते खूप मोठे शेठ होते एक रूपदास नावाचे गुरु बनवून ठेवले होते आणि जसे पण ज्ञान या शंकराचार्यांनी आपल्याला देऊन ठेवलंय त्या आधाराने श्रीराम श्रीकृष्ण विष्णू आणि शंकर भगवानाला सर्वेश्वर महेश्वर मानून पूजा करत होते एकादशीचं व्रत आणि अडुसष्ट तीर्थांवर जाणं अनिवार्य सांगून ठेवलं होतं त्याच ज्ञानाने प्रेरित तो पुण्यात्मा आदरणीय धरमदास साहेबजी तीर्थ करत करत बांधवगडहून पायी निघाले आणि मथुरेला पोचले वृंदावन मथुरा आणि जिथे श्रीकृष्णजी गायींना पाणी पाजत असत स्वतः पण त्यात आंघोळ करत असत कारण पूर्वी तलावातूनच स्वतः पण पाणी पित असत आणि प्राणी पण त्यातच पित होते त्यातच आंघोळ त्यात करत होते मोठे तलाव होते तेव्हा तरी कोणते नुकसान नव्हते आता त्या तलावात स्नान करण्यासाठी आपल्या गुरुजींद्वारे सांगितलेल्या भक्तिमार्गाच्या आधाराने मथुरेना पोहोचले त्या सरोवरात नाहीले तलावात स्नान केलं आणि बाहेर येऊन त्या स्थानावर लिंपलं गाईचं शेण आणि माती मिळून काही पवित्र बनवलं स्थान त्यावर बसून आपलं नित्यकर्म करू लागले जे काय त्यांच्या गुरुदैवांनी सांगून ठेवलं होतं त्यात पहिले तर शाळीग्रामाची पूजा केली भगवान विष्णूंची या मूर्तीची त्याची पूजा केली त्याला धुतलं पुसलं खूप साफ नवीन कपडे घातले मूर्तीला भगवान विष्णूंची मूर्ती ठाकूरजी म्हणतात त्याला आणि मग गीतेचा पाठ करू लागले त्याच वेळी परमात्मा एका जिवंत महात्म्याचं रूप घेऊन जसा आपण आत्ता ऋग्वेद मंडल नंबर नऊ सुत एक मंत्र नंबर आठ आणि नऊ मध्ये आठ मध्ये आपण वाचलं की त्या परमात्म्याला उग्र गती प्रेरणा देतात म्हणजे अशी उग्र स्थिती बनते की हाहाकार माचतो धर्माची हानी होते सगळ्या व्यक्ती नास्तिकतेकडे अग्रेसर होत जाताना त्यात परमात्मा एक सुंदर शरीर म्हणजे एका भासवान शरीराला प्राप्त करतात आणि इथे येऊन तो ज्ञान प्राप्त करून देतो तर त्यांनी काय होतं की तो परमात्मा तीन प्रकारच्या शरीराने सर्वांचे वारण करतो कल्याण करतो एक तर आपल्याला सांगितलं सतलोकात परमात्मा राहतात त्याच्या एका रोमकुपात कोटी सूर्य मिळवले कोटी चंद्रमा अशी त्यांची शोभा आहे इतका प्रकाश आहे त्यांच्या शरीराची शरीर साकार आहे मनुष्य सदृश आहे आणि दुसरे तुम्हाला सांगितले शिशुरूप धारण करून येतात ते दुसऱ्या प्रकारच्या लिलेमध्ये मोठे होतात एकदम साधारणशी लीला प्रत्येक युगात करतात त्याच नावाने ते प्रसिद्ध राहतात आणि ज्ञानाचा पण प्रचार करतात ज्या कारणाने ते काव्य माध्यमाने लोक उक्तीच्या माध्यमाने आपल्या ज्ञानाचा प्रचार करतात त्यामुळे ते प्रसिद्ध कवी म्हणून पण ओळखले जातात असे वेदात लिहिले आहे ऋग्वेद मंडल नंबर नऊ सूक्त शहाण्णवमध्ये शेहनो शहाण्णवचे मंत्र सोळापासून वीस सप वीसपर्यंत हे स्पष्ट त्यात केलं आहे वेळेच्या अभावाने आज दास आपल्याला नाही दाखवू शकला परत कधीतरी दाखवू आणि तिसऱ्या प्रकारचा हा आहे की हे एक कुठे पण प्रकट होतात साधुरूप घेतात संतांसारखी वेशभूषा बनवून ज्यामुळे लोक जास्त प्रभावित होतात जसे त्या रूपात जाऊन प्रकट होतात मग त्यांना कसे हाताळतात जर ते जाताच कोणाला सांगतात की तुझे ज्ञान चुकीचं आहे तर कोणी नाही ऐकत भांडतात कालाने इतके भ्रमित करून ठेवले तेव्हा परमात्म्याने जाऊन साधू रूप घेऊन एका जिंदा महात्म्याचं रूप घेऊन जिंदा महात्मा मुसलमानांमध्ये असतात विशेष करून काळा ओव्हरकोट घालतात एक काळा ओव्हरकोट घालतात गुडघ्यांच्या खालपर्यंत एक काळं वस्त्र घालतात अंतर्वस्त्र आणि एक काळी टोपी ठेवतात डोक्यावर टोकवाली ही वेशभूषा असते जिंदा महात्म्यांची तर जिंदा महात्म्याचे रूप घेऊन जिंदा महात्मा धरमदासजींना भेटले तिथे बसले थोड्याशा अंतरावर जेव्हा धरमदासजींनी आपले नित्यकर्म केले आणि पूर्ण लक्षपूर्वक ऐकत का होते भगवान अशी करत होते तेव्हा धरमदासजींनी विचार केला हा मुसलमान भक्त आमच्या गीतेच्या ज्ञानाने खूप प्रभावित होत आहे त्यांनी अजून वरच्या स्वरात गीतेचं ज्ञान वेद असं तर हे तर हे संस्कृत संस्कृत वाचतात नेत्या पाठात जेव्हा पाहिले की मोठा श्रद्धाळू आहे आणि थोड्याशा दूरवर याकरता बसलाय की हिंदू लोक मुसलमानांचा राग करतात की हे मांस मच्छी खातात जीवहिंसा हिंसा करतात याकरता विशेष करून हे साधू संत भक्त यांच्याशी अंतर ठेवूनच राहतात या आधाराने भगवानांचे कितीतरी भक्त भटकू नयेत याकरता दूर बसून आता पुण्यात्म्यांनो काळाकडून भ्रमेत आम्ही अज्ञानी आत्म्यांना कसे आपल्या शरणामध्ये घेतात भगवान कशी लीला करतात ते दयाळू अशी अशी मान हलवत होते अशी अशी जसे खूप चांगला आनंद येतोय तर धनमदासजींनी अनुवाद पण चालू केला जसं आपल्या गुरुजींकडून ऐकलं होतं जेव्हा त्यांनी आपलं नित्यकर्म केलं सकाळचं परमात्म्यानी जवळ जाऊन थोडंसं अंतर ठेवून म्हटलं की हे महात्माजी कारण धरमदासजी जवळजवळ साठ वर्षाचे होते बासष्ट त्रेसष्ट वर्षांचे आणि त्यांनी आपला जो गुरु बनवला होता रूपदासजी वैष्णव परंपरेचे होते ते त्यांनी गळ्यात कंठी घालण्याकरता देण्यात येणारी वैष्णव परंपरेची एक ओळख असते उपदेशाची एका तुळशीच्या मण्याची तुळशीच्या लाकडी मण्याची एक मणक्याची एकच मणका असतो आणि दोऱ्यात घातला जातो धाग्यात तर त्यावरून ओळखत होते वैष्णव महात्म्यांची आणि तिलक लावला होता जसे आपले शंकराचार्य लावतात बघा की असे तेच लावत होते की की ते रूपदास पण सरस्वती होते जसे त्यांचे गुरुजी जशी ती वेशभूषा आणि स्वतः बनून तो साधू संत जसा वाटत होता तर परमात्म्याने म्हटले हे महात्माजी तुमचं ज्ञान अद्वितीय आहे मला खूप आनंद झालाय मी फिरतोय मला कुठे मार्ग नव्हता मिळत मला कोणत्या धर्म धर्माशी काही घेणं देणं नाही मला तर माझं कल्याण हवंय मला काही मार्गदर्शन करा आता धरमदासजींनी विचार केला की के ठीक आहे जर इतकी इच्छा आहे मग ते लागले सांगायला की आमच्या गुरुदेवांनी असं सांगून ठेवलंय अडुसष्ट तीर्थांचे तर मी यात्रेला निघालो आहे अडुसष्ट तीर्थांवर स्नान करून आणि त्यातलं एक तीर्थ आमचं हे आहे मथुरेचा हा तलाव पण आहे मथुरापणे यानंतर मी वृंदावनात गोवर्धनाला प्रदक्षिणा घालेन भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन म्हणजे गिरीराजाला हातावर उचललं होतं आणि नंतर मी, मी बरसानाला जाईन राधेकडून शिफारस मिळवायला राधे राधे श्याम मिळू दे कारण राधाजी बरसाण्याची मुलगी होती श्रीकृष्णाला भेटण्यासाठी येत होती वृंदावनात मथुरेला आता राधाच मुश्किलीने भेटायची रडरडून भगवान श्रीकृष्णाला आणि ही शिफारिस लावण्यासाठी जात होते राधेकडे तिथे ना राधा ना कृष्ण भोळ्या माणसा असे भ्रमित करून ठेवले राधे राधे श्याम दे राधेश्याम भेटतील तो श्याम भेटेल का नाही आणि तो श्याम भेटला तर काय काय होईल आमचे वेद सांगतात गीता सांगते की या भगवानाला मोक्ष नाही आणि परमेश्वर कबीरजींनी सांगितलंय कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार तीन देव की जो करते भक्ती उनकी कबुना होय मुक्ती आता जी सांगत आहेत आणि त्यानंतर एकादशीचं व्रत करतो मी हे खूप उत्तम व्रत आहे हे केल्याने मोक्ष मिळतो श्राद्ध घालतो सर्व क्रिया करतो आम्ही आणि रामकृष्णाचा जप करतो हरे कृष्ण हरे राम 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 राधेश्याम सीताराम हरे राम हे आमचे मंत्र आहेत ओम नम शिवाय आता परमात्म्याने जेव्हा त्यांनी सर्व काही सांगितले तेव्हा सांगितलं हे महात्माजी माझा उद्धार करा दीक्षा द्या मला तुम्ही मला आपला शिष्य बनवा आणि माझी काही उत्सुकता आहे माझ्या काही शंकांचं मा समाधान पण हवं आहे तर धरमदासजी म्हणाले ऐका आम्ही शिष्य नाही बनवू शकत कारण असे शिष्य बनवणं पाप असतं कारण मला आदेश नाही आहे आणि माझे गुरुजी आहेत रूपदासजी त्यांच्याकडे चला मी तुम्हाला दीक्षा द्यायला सांगेन तर परमात्म्याने म्हटले ठीक आहे तुम्ही असेच करा पण माझ्या काही शंकांचं समाधान करा तर मला विश्वास होईल की चलेन मी तुमच्याबरोबर बोला बोला तेव्हा परमात्म्याने म्हटलं की तुम्ही ज्ञान तुम्ही ज्ञान सांगत आहात की ब्रह्मा विष्णू महेश अजर व अमर आहेत यांचा जन्म मृत्यू होत नाही आणि शंकर व विष्णूजी तर सर्वोच्च शक्ती आहेत हेच सर्व शक्तिमान आहेत आणि आपण हे पण म्हणत आहात की गीतेतील ज्ञान श्रीकृष्णाने दिलं आणि श्रीकृष्ण हाच विष्णू बिलकुल ठीक आहे कारण ज्ञान सांगितलं त्यांनी सर्व तर त्यानंतर परमात्मा बोलले ठीक आहे आणि आपण म्हणता की विष्णूजी सर्वोच्च देव आहेत सर्वात उत्तम परमात्मा आहे आणि हे पण बिलकुल खरं आहे असंच लिहिलं आहे तर परमात्म्याने म्हटलं की गीतेचं ज्ञान कोणी बोललं श्रीकृष्णाने ठीक आहे तुम्ही वाचत होतात आत्ता तुम्ही आत्ता वाचत होता तुमच्या गीतेत यात लिहिलंय यात लिहिलंय की अर्जुन तुझे व माझे खूप जन्म होऊन गेले तू नाही जाणत मी जाणतो तर हे अविनाशी कसे हे तुमचे भगवान ज्यांनी दिले गीतेचं ज्ञान पुण्यात श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर दोन चा श्लोक मध्ये श्रीमद गीता अध्याय नंबर चारच्या श्लोक पाच आणि नऊ मध्ये श्रीमद गीता अध्याय नंबर दहाच्या श्लोक दोन मध्ये गीता ज्ञानदाता स्वीकार करतो की माझे जन्म आणि मृत्यू होतात अर्जुन तुझे पण होतात माझे पण होतात यावरून हे सिद्ध झाले की हा अविनाशी कसा झाला नाशवान आहे आता तुम्ही म्हणत आहात की अठराव्या अध्यायाच्या बासष्टाव्या श्लोकात आपण वाचत होतात कारण की धर्मदासजींनी मोठे मोठे म्हणजे महत्वाचे महत्वाचे श्लोक बोलले परमात्म्याची दया होते त्याने तोच श्लोक बोलून दाखवला जे त्याचे डोळे उघडू शकतील तर परमात्म्याने म्हटले की आता आपण गीतेत सांगितले की हे अर्जुना अठराव्या अध्यायाच्या बासष्टाव्या श्लोकप्रमाणे तू सर्व भावानी त्या परमेश्वराला शरण जा त्याच्या कृपेने तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील तर तो भगवान कोण आहे आणि गीतेच्या अध्याय नंबर पंधराच्या श्लोक चारमध्ये सांगितलंय की तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यानंतर साधक परत परतून जगात कधी येत नाहीत आणि ज्या परमेश्वरांनी सर्व ब्रह्मांडाची रचना केली आहे की त्याचीच भक्ती करा तुमचा भगवान गीता ज्ञानदाता असं सा सांगतो गीता ज्ञानदाता तर सांगतो त्याची भक्ती करा तो कोण आहे मला सांगा बस मग मी तुमचा गुरुचा चेला आता धरमदासजींचे तर डोळे मोठे झाले सगळं विसरला काही उत्तर नाही निरुत्तर झाले मुका आणि बहिरा झाला सुन्न झाला खूप वेळपर्यंत हे काय भाई खरं सांगितलं सर्व मग काय विचार करतो काय सांगतो त्यांनी विचार केला गोष्ट तर बिघडली कारण मन काळ आहे आणि सत्याचा परिचय होऊनही हे नाही स्वीकारू देत हे पक्क जाळय आता धरमदासानी विषय बदलला सांगू लागला आम्ही वैष्णव साधू आहोत आम्ही जीव हिंसा नाही करत आम्ही तर तुमच्यासारख्या शूद्रांना जवळ पण बसू देत नाही तू काय गोष्टी करतो आहेस आणि आम्ही कोणती जीवहिंसा नाही करत आता त्यांनी पाहिलं धरमदासजींनी की हा मुसलमान आहे ते मास खातात तर हा एक टोमणा मारला की आम्ही जीवहिंसा नाही करत आणि आम्ही कोणाचं वाट वाईट नाही करत तो लागला अशी आपली बढाई करायला आता परमात्म्याने पाहिलं काळ नाही हल्ला याच्या हातून गेला नाही आताच विद्यमान आहे अजून तरी तर परमात्मा अंतर्धान झाले एकदम अदृश्य झाले समोरून अदृश्य झाला माणूस तर हृदय हलत माणसाच दुसऱ्याच तो एकदम स्तब्ध झाला घाम आला धरमदासजींना आणि विचार केला अरे हा तर कोणी फरिश्ता होता कोणी देवता होता कोणी सिद्ध पुरुष होता आणि किती छान गोष्टी सांगत होता सर्व खऱ्या मी तर खूप कामचुकार बघ असू शकतो भगवान तर नसेल सांगतात नाही माहिती परमात्मा कोणत्या वेशात येतात ही जुनी म्हणे पुण्यात्म्यांनो तर परमात्मा निराकार कसा इथे तर सर्व प्रमाण मिळाले नाही माहिती कोणत्या वेशात कधी येईल कोणत्या साधुसंतांच्या रूपात येतील तर त्यांनी विचार केला की गोष्ट तर सगळीच बिघडली आणि हे पण ज्ञान सांगायला मिळेल का की कोण आहे भगवान तो ज्याला शरण जाण्यासाठी गीता ज्ञानदाता पण सांगतोय धरमदासजींना चांगलं माहिती होतं की कोणी मंडलेश्वर कोणी शंकराचार्य नाही जाणार या विषयाला आता त्यांनी विचार केला खूप बिघडली ही गोष्ट आणि भगवान निसटला हातातून आता पूर्ण रात्र कूस बदलत राहिला ना भक्ती करायला मन होत होतं ना सकाळी सडा संमार्जन केलं आता विचार केला आता काय करू ना काही करायला मन झालं सकाळी उठून तर परमात्म्याने त्याच वेळी दाखवलं होतं काय सांगता जीव हिंसा नाही करत तुझ्या लोटीमध्ये बघ पाणी भरून आणलं होतं यात तो नावून आला होता, होता। तलावात बघ तुझ्या या लोटीत किती जीव किती जीव यात आहेत जेव्हा तू नातोस ना हे रगडून रगडून मारलेस इतके आणि सांगतोस जीव हिंसा नाही करत आता धरमदासानी विचार केला यात नावून पण काही फायदा नाही किती गोष्ट बिघडली जस तसं त्यांनी स्नान तर केलं कपडा झटकून झटकून पाण्याला त्यांनी वेळेवर विचार केला पोळी बनवू आणि झटकू इथून आता ते संत भेटले नाहीत तर हे धक्के खाण्याचा काही फायदा नाही तो वेळेवर उठला जेवण बनवायला लागला लाकडं जमा करून ठेवली होती संध्याकाळी त्यात एक मोठं लाकूड होत बाकी सोबत छोटी लाकडं लावून चूल पेटवली जेवण बनवू लागला आणि पूर्ण रात्र गोष्ट हीच होती मनात हे भगवान तो महात्मा परत एकदा दिसू दे तो महापुरुष परत भेटू दे मी कोणताही विवाद नाही करणार मोठ्या प्रेमाने ज्ञान विचारीन हे परमात्मा माझी ही विनंती अवश्य ऐका प्रभू असं म्हणत राहिला म्हणत राहिला आणि सोबत जेवण पण बनवत राहिला भगवान आणि संतांच्या सोबत आणि पश्चाताप पण करत होता डोळ्यातून आश्रू वाहत होते की हे काय झालं माझ्याबरोबर हे कसलं ज्ञान मला ऐकवलं कोणी ऐकवलं कोण होता तो असं जेवण बनवता बनवता काय झालं सूर्योदय झाला सकाळी सकाळी उजेड लवकर पडायला लागतो तिथून जेवण तयार होऊ लागलं लाकूड जळत जळत ते मोठं लाकूड आतून पोकळ होतं त्यात मुंग्या होत्या त्या बाळंत होत्या अंडी देऊन ठेवली होती खूप भरपूर होती जेव्हा धरमदासाची दृष्टी पडली तेव्हा ते फक्त नऊ इंचाचं राहिलं होतं बाकी जळून गेलं होतं तेव्हा त्यांनी पाहिलं अरे हे तर काय पाहिले की त्या पोकळ बिंदूतून पोकळ स्थानातून मुंग्या अंडी दातात धरून बाहेर येत आहेत आणि थोडंसं ओलं लाकूड असतं ते जळत्यावेळी मागच्या भागावर कोणता तरी पातळ पदार्थ उकळत असल्यासारखा असतो मॉइश्चर असतं त्यात ते बाहेर येऊन उकळत असतं आणि त्या मुंग्या पुढे तर जळतायत अग्नीमुळे बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा जळतायत त्या उकळणाऱ्या पातळ पदार्थावर पडतायत लाकडाच्या टोकावर तिथं जळतायत त्याचवेळी त्यांनी मागे पुढे काहीही न पाहता आपल्या लोटीतलं पाणी टाकलं लाकूड भिजवलं जितकं जेवण बनवलं होतं ते वेगळं ठेवून दिलं आणि विचार करायला लागला आज तर मी जुलूम केला हे भगवान किती पाप आहे कुठे ठेवू त्याला हे भगवान आज तर मी गुन्हा केला इतक्या मुंग्या जाळल्या त्यांची अंडी पिल्ल पण बरोबर जाळली आता त्यांनी विचार केला की याचं प्रायश्चित्त करतो आपल्याच विचाराने की आज आहार नाही करणार मी निराहार राहीन मी जेवण नाही खाणार या जेवणाला कोणत्या तरी साधू संताला भक्त भुकेलेला खाऊ घालीन आणि या पापातून माझी सुटका होईल या उद्देशामुळे पूर्ण सामान ठेवून भोजन थाळीमध्ये झाकून आणि चालायला लागला संतांच्या शोधात म्हणतात परमात्मा कबीरजी म्हणतात आपल्या आत्म्याचा हेतू आणि तिथे बसून साधू संतांचं रूप बनवून ज्याला संत मानत होतो आपण लाल कपडे आहेत किंवा दाढी वाढवलेली आहे किंवा कधी मुंडण करून ठेवलेलं आहे गळ्यात माळा आहेत तिलक लावलेला आहे त्यांना आपण संत मानत होतो त्याच रूपात हिंदू संत रूपात एका झाडाखाली बसले होते धर्मदासांची नजर गेली धर्मदासजींनी जाऊन बघितलं महात्माजी बसले होते नाही ओळखू शकले कारण रूपांतर होतं आणून ठेवलं त्यांच्या समोर आहार ठेवून म्हटलं भगवन हे महाराज भोजन घ्या भूक लागली असेल परमात्म्याने म्हटलं हो भाऊ धरमदासजी भूक लागली ठेव आता त्यांनी पाहिलं धरमदास तुझं नाव घेतलं तर त्यांनी विचार केला की के मी भंडारे करत राहतो हे महात्मा येतच असतील जाणत असतील मला घ्या भोजन घ्या महाराज परमात्म्याने काय केलं एक लोटी ठेवली होती पाण्याची आपल्याजवळ त्यातून थोडं पाणी घेतलं आणि थाळीत ठेवलेल्या जेवणावर मंत्र म्हणून शिंपडलं एक मंत्र पुटपुटला काही वेळाने काय पाहिलं की सर्व अन्नाच्या मुंग्या झाल्या आणि थाळी काळी झाली मुंग्यांनी अंडी तोंडात धरून थाळीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होत्या तेव्हा परमात्मा त्याच जिंदा महात्म्याच्या रूपात विराजमान झाले तेच रूप घेतलं आणि म्हणाले अरे अन्यायी तू सांगत होता की मी जीव हिंसा नाही करत तुझ्यापेक्षा तर कसाही पण चांगला आणि हे पापाचं भोजन तुम्हाला खायला आणलं होतं जेव्हा धरमदासजींनी पाहिलं की हा तर तोच महात्मा आहे पाया पडले पाय पकडले रडले खूप की महाराज माफ करा मला या पापी अपराध्याला माझ्याकडून काल खूप मोठी चूक झाली भगवन मला काही अजून ज्ञान ऐकवा तेव्हा परमात्म्याने त्याला ज्ञान ऐकवलं सृष्टी रचना ऐकवली आणि परत गोष्ट आली परत ब्रह्मा विष्णू महेश्वर की ते अजर अमर नाहीत त्यांचा जन्म मृत्यू होतो तर धर्मदाजींच्या परत दुसऱ्यांदा एकदा परत थोडासा मनात दोष निर्माण झाला आणि म्हटलं महात्माजी बघा तुमच्या गोष्टींचा मी स्वीकार करत आहे परंतु श्रीरामकृष्णाच्यावर माझा आत्मा स्वीकार नाही करत की यांच्यावरती पण कोणी परमात्मा असू शकतो भगवंतांनी विचार केला काळ तर अजून पाय घट्ट होऊन बसला याच्यात आणि निघाला नाही परमात्मा परत अंतर्धान पावले सर्व कथा ऐकून सर्व ज्ञान ऐकवले आत्मा मानत आहे परंतु हा जुना रंग हृदयातून निघत नाही आणि हाच आपला शत्रू आहे आता धर्मदाजींनी पाहिलं की परत हा आता कधी नाही भेटणार मी तर गुन्हा केला आणि ती चूक मानल्यानंतर त्याला पश्चाताप खूप झाला रडत राहिला रडायला लागला जोरजोरात आता ना वृंदावनात जाण्याचं मन करतय ना बरसाण्याला आता विचार केला की चला परत घरी जाऊया आता तर हे धक्के खायचे आहेत या धर्मस्थानांवर इथे कोणता लाभ नाही पुण्यही नाही पापच फक्त तर परमात्म्यांनी त्या दिवशी त्याला खूप काही समजावलं होतं की बांधवगड पासून चालत आला धरमदासने म्हंटल हो आणि मथुरेपर्यंत येताना किती पाप केलेस तू किती दूर आहे मथुरेपासून बांधवगड धरमदासजीने सांगितलं की साधारण अडीचशे कोस साधारण सहाशे सातशे किलोमीटर तर तिथून इथे येईपर्यंत किती जीव मारले तुम्ही पाय्याला आहात म्हंटले हो ते तुमच्या वाईट खात्यात लिहिले गेले आणि पुण्य एक पण नाही या पाण्यात आंघोळ करायचं या तलावात स्नानाचं यात पहिल्यापासून मासे कासव किती पडली आहेत यांना मोक्ष नसता झाला तुझ्या येण्याआधीच हे यात स्नान करतायत तर बोळ्या जीवा तर अशा प्रकारचे खूप सारे ज्ञान परमात्म्याने त्याला दिलं होतं त्या आधाराने त्याचं मन यावरून उडलं ही तर खरंच चुकीची साधन आहे इथं ही गोष्ट झाली नाही आणि मग काय झालं रडत रडत घरी निघाला आता त्या विषयात आदरणीय गरीबदास साहेब जिन्नात जय ज्ञान परमात्माने दिले त्या आधाराने काही म्हणणे ऐकवतो दरजन देकार रूप से ले वृंदावन कीनी ता मिले धर्मदास करत हैं भूत अधीनी बहुरंगी बरियाम कामनी कामी सोई गुरु का रूप उतरे है लोई आदरणीय गरीबदास परमात्मा भेटले होते गाव छुडाणी जिल्हा झज्जर हरियाणा मध्ये आणि त्यांना पण जिंदा महात्म्याच्या रूपात भेटले होते जेव्हा गरीबदास जी 10 वर्षांचे होते आपल्या शेतात हे शेतकरी म्हणजे ज्या जातीत जन्मले होते गरीबदास जी आपल्या शेतात गाय चारत होते 10 वर्षांचे होते आणि अजून पण मोठ्या वयाचे गवळी गुराखी होते तिथे परमात्मा आले होते सतलोकातून चालत जिंदा महात्म्याचं रूप धारण करून आणि त्या दिवशी पण त्यांनी कुमारी गाईचं दूध प्यायलं होतं मग गरीबदाजींच्या आत्म्याला सतलोकात घेऊन गेले होते मग परत सोडलं होतं त्यांना चितेवर ठेवलं होतं मेलेला जाणून मृत जाणून त्यानंतर चितेवरून उठून चालू लागले होते नव्हता लावला तोपर्यंत तर त्यानंतर आदरणीय गरीबदास साहेबजींनी डोळ्यांनी पाहिलेली परमात्म्याची समर्थता आणि परत त्यांची दिव्यदृष्टी परमात्म्याने उघडली होती त्यांनी आपल्या त्या परमात्म्याकडून प्राप्त ज्ञानाच्या आधारे मग परमेश्वर कबीरजींच्या महिमेला कलमतोड सांगितलं आता जसं श्री तुलसीदासजींनी श्री रामचंद्रजींचं रामायण जी लाखो वर्ष पहिले घटना घडली ती सर्व रेखाटली आपल्या भाषेत लोकोक्तीच्या माध्यमातून आणि सर्वांना मान्य आहे ती जशीच्या तशी आणि ते खरंय असंच गरीबदास साहेबजींनी आपल्या दिव्यदृष्टीने बघून सर्वात पहिले जी काही परमात्म्याची लिला झाली होती ती सर्व लिहिली होती सांगितली जी आज दास आपल्याला वाचून ऐकवत आहे दिव्यदृष्टीचं अंतर असतं दिव्यदृष्टी काय आहे जसं दूरदर्शी असते दूरदर्शी म्हणजे दुर्बीण म्हणतात त्याची ही रेंज असते कोणती तर जास्तीत जास्त एक किलोमीटरपर्यंतचं बघू शकते एक बघते शंभर किलोमीटरचं तो अशी यात रेंजचं अंतर असतं क्षमतेचं अंतर असतं अशीच गरीबदासजींची जी दिव्यदृष्टी होती ती खूप शक्तिशाली होती त्यांनी लाखो वर्षापूर्वीची किती धर्म किती युगांपूर्वीची सृष्टीच्या रचनेला पण ॲज इट इज सांगितलं होतं जे भगवानांनी सांगितलं होतं तर काय सांगत आहेत आता परमात्म्याशी परिचित तर होतेच ते त्यांनी काय म्हटलं बहुरंगी वरियाम कामी सोही, दर का रूप धनी उतरे है लोई सद्गुरुचे रूप घेऊन एक तत्वदर्शी संताचं रूप धारण करून धनी धनी म्हणजे खुद्द परमात्मा सगळ्यांचे परमात्मा धनी म्हणजे परमात्मा सगळ्यांचे परमात्मा ते धनी उतरलेत खाली ते परमात्मा कबीर जी आले होते का रूप सेल की नी, मिले हैं नी। जी खूप प्रेमानी बोलत असत भक्त होते ते परम उजागर रूप ध्यान बौरंगी बाना मिले धर्मदास आचार विचार दिवाना कोण तुमारी जात कहा से आय स्वामी पुरुष कबीर धनी आता परमात्म्याने बघा आपले परमात्मा आपल्यासाठी किती फिरत आहेत दुःख सहन आहेत आपल्याला त्यांच्या शरणात घेऊन सुख देण्यासाठी सतलोकात घेऊन जाण्यासाठी तुमच्या सर्व संकटांचा नाश करण्यासाठी तुमच्या जवळ येऊ पाहतात परंतु आपण ज्ञान चुकीचं गोळा करून ठेवलंय ज्या कारणाने आपण भगवानाला ओळखू नाही शकत परमात्म्याने येऊन काय सांगितलं कोण जात कहां से आए स्वामी धरमदासजींना त्या जीवाला दोन कवडीच्या जीवाला तो परमेश्वर येऊन सांगतोय कुठून आलात स्वामी हे स्वामीजी स्वामीचा अर्थ काय होतो परमात्मा हे स्वामीजी हे परमात्मा कुठून आलात आपण जेव्हा त्यांनी सरळ सांगितलं तेव्हा ते ऐकलं नाही कारण त्यात तर काळ भरला होता पूर्ण तर काय म्हणतात परमात्मा कोण तुम्हारी जात कहा से आए स्वामी पूछे पुरुष कबीर धनी साहेब धनी कबीर साहेब निकामी त्याचा कोणता स्वार्थ नाही तरी पण आपल्यासाठी भटकत राहतात आता धर्मदास जी सांगतात हम बेसनु बैरागी धर्म में सदा रहई सुधर न बैठे संग कल्प ऐसी मनमाही सुन जंदा मम ज्ञानें को अधिक अचार विचारे अमरी करनी जो करे उतरे भवजल पार श्रीमद् भगवत गीता अध्याय नंबर चार 4 श्लोक नंबर पंचवीस पासून तीस पर्यंत वर्णन केलंय की कोणीतरी देवतांची पूजा करतात कोणी फक्त सद्ग्रंथांचा स्वाध्याय करत राहतो कोणी योगासन करत राहतो कोणी अहिंसावादी म्हणजे पांढरं वस्त्र धारण करतो तोंडाला पट्टी बांधून अनवाणी फिरत राहतो तर कोणी कोणत्या प्रकाराने साधना करतो कोणी हठयोग करतो घोर तपस्या करतो आणि सगळे आपापल्या साधनांना उपासनांना पापनाश करणारी मानतात म्हणजे श्रेष्ठ मानतात तर असेच धरमदाजी सांगू लागले की जे आम्ही सांगतो ना तशी क्रिया करा त्याचा मोक्ष होऊन जातो कल्याण होऊन जात भवसागरातून तो पार होऊन जातो सुन ज्ञान कु धरमदाजी सांगतात हे जिंदा महात्मा हे जिंदा ऐक माझ्या ज्ञानाला अधिक आचार विचारे जो करे उतरे भव जल पार बोले धनी कबीर सुनो बे सुनो बे कौन तुम्हारा नाम गाम कही बड़बागी परमात्मा मंटात संगतात मंटले धनी कबीर ते परमात्मा कबीर मनाले धनी सगे परमात्मा कुला से धनी बोले धनी कबीर सुनो वे सुनो बैरागी कौन तुम्हारा नाम गाम कही बड़वागी कौन कौम कुल जात कहाँ को गवन किया है कौन तुम्हारी रेस किन्हे तुम नाम दिया है कौन गुरु बनौला तुम्हें कौन तुम्हारा ज्ञान ध्यान सुमरण है भाई और कौन पुरुष की सेव कहाँ समाधि लगाई कौन त्या को भगवान की सेवा मंजे पूजा करता आहत कुठे समाधि लावत आहत तुम्हें को आसन को गुफा के बरमत रहो सदाई सालग सेवन कीन बहुत अति भार उठाई तुमचं कोणतं निश्चित स्थान आहे का कुठे कोणत्या गुहेत राहता का असेच रमतराम आहात हिंडत फिरत राहता आणि शाळीग्राम आपण घेऊन ठेवलाय खूप वजन उचलून घेतलंय मूर्तीचं चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव दीपक कळू ठाकूर आपण कुठून आलात मुक्काम नागदुली पोस्ट मसावत तालुका एरंडोल जिल्हा जळगाव आपला व्यवसाय काय आहे मी एक शेतकरी आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी अठ्ठावीस दोन दोन हजार चौदाला नामदीक्षा प्राप्त केली संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात जसे आपले पारंपरिक पद्धतीने शंकराची पूजा करणे जसे ग गणपती बसवणे देवी बसवणे आणि खास करून इष्टदेवता मी शंकराला मानवतो शंकराला म्हणजे जेव्हा स दर स श्रावण सोमवार म महिन्यात येत होता तेव्हा मी श्रावण सोमवार एवढा कडक करायचो की अक्षरशः दिवसभर अन्न जाकन माझ्या पोटात नाही जायचा सा। अशी साधना करत होतो मी त्यानंतर जेव्हा नवरात्रीमध्ये नव नऊ दिवस अक्षरशः पाया चपला न घालता अक्षरशः उन्हात काम करून अशी साधना मी करत होतो आणि देवी देवतांची पूजा मी करत होतो हां सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण पारंपरिक भक्तीमध्ये लीन होतात शंकरजींना आपण इष्ट मानत होतात आणि त्यांची भक्तिविधी आपण करत होतात मला असं विचारायचं आहे की आपण अन्य कोणी साधू संतांकडनं नामदीक्षा किंवा गुरुमंत्र आपण घेतला होता का हो मी राधा समीप सत्संगामध्ये जुळलेलो होतो ठागूरसिंग महाराज यांच्याकडून मी नामदीक्षा घेतलेली होती त्यांनी पाच मंत्र मला दिलेले होते ज्योतनिरंजन ओंकार रारंकार सोहम आणि सतनाम असे पाच मंत्र दिले होते आणि त्यांनी आम्हाला कंटिन्यू सांगितलेलं होतं की हे पाच मंत्र कंटिन्यू आपल्याला तीन तीन तास अक्षरशः आम्ही डोळे बंद करून तीन तीन तास साधना करत होतो साधना करत असताना तीन तास आम्हाला कानात बोटं घालून बसावे डोळ्यांवर दोन बोटं ठेवावे असे अक्षरशः एवढी कठीण साधना आम्हाला सांगितलेली होती आणि ठाकूरसिंग बाबाजींच्या जवळजवळ मी पंधरा वर्ष पंधरा वर्षाचा असताना पंधरा वर्षांचा असतानापासूनच मी बाबांच्या शरणामध्ये गेलेलो होतो सतरा वर्ष मी साधना बाबांची केली मी आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वी आपण अन्य देवी देवतांची पूजा करत होतात त्याचप्रमाणे राधास्वामी पंथ यांच्याकडनं सुद्धा आपण गुरुमंत्र आणि नाम उपदेश घेतला होता मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावं असं का वाटलं आणि संत रामपालजी महाराजांचीच शरण घ्यावी आणि त्यांचीच भक्ती करावी असं आपल्याला का जाणवलं वडिलांमार्फत मी संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आलो वडिलांना अक्षरशः प्रत्येक साधू संतांचे सत्संग ऐकायला हे फार आवडत होतं त्यांनी एका दिवशी चॅनल चेंज करता करता त्यांनी स स्वतः संत रामपालजी महाराजांचे जे गीतेमध्ये जे अध्याय वगैरे सांगत होते ते तेव्हा स ते वडिलांनी मला दाखवलं की पाय पहा हे काय हे महाराज काय दाखवत आहे त्यावेळेस संत रामपालजी महाराजांची महाराजांचा मी जवळजवळ सत्संग सहा महिने ऐकला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सत्संग आपण जवळजवळ सहा महिने ऐकलेत तर मला असं विचारायचं <hazards> आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा जो सत्संग आहे तो ऐकला त्यातनं आपल्याला काय बोध झाला संत रामपालजी महाराजांचा जो सत्संग आहे हा एक शास्त्र प्रमाणे सत्स शास्त्र सर्व शास्त्रांना धरून सत्संग आहे कारण की हा जो मार्ग आहे हा मार्ग एकदम शास्त्रत पद्धतीने आहे असं मला फील झाले त्यावेळेस त्यावेळेस अक्षरशः मी जेव्हा ठाकूरसिंग बाबाजांच्या मंत्रामध्ये पाहिलं की ज्योतनिरंजन हे काळाचं नाव आहे माझ्या वडिलांना सांग सांगितलं की ज्योतनिरंजन हे काळाचं नाव आहे तर आपण आज आज काळाचीच भक्ती करत आहात आपण तर मग आपण न पूर्ण पूर्णपणे शरीरामध्ये गेलं पाहिजे त्याच्यामुळं आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये गेलो सर जसं तुम्ही सांगत आहात की सत्संगाच्या मार्फत आपण ज्ञान ग्रहण केलं आणि जी पूर्वीची साधना आहे ही एक काळाची आहे ज्योत निरंजनाची आहे असं आपल्याला बोध झाला आणि आपण संत रामपालजी महाराजांकडनं शास्त्रोक्त भक्ती घेतली तर त्या भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सर लाभ तर लहान मोठे भरपूर आहे सर मी एकच लाभ असा सांगू इच्छितो जो माझ्या जीवनात एकदम महत्त्वाचा आहे सर ज्या ज्या वेळेस माझ्या पत्नीला गर्भधारणा झाली गर्भधारणा असताना ज्यावेळेस तिची गर्वपेशी फाटली आणि ज्या वेळेस अक्षरशः तिचे म्हणजे रक्तस्राव एवढा चालू झाला मी जळगावहून पारोड्याला तिला आणलं पारवड्याहून तिचा रक्तस्राव थांबता थांब येणार अक्षरशः पर्वात मला मी भयान झालो की परमात्मा हा रक्तस्राव तरी थांबणार कसा ज्या वेळेस मी धुळे सिव्हिलला तिला नेलं धुळे सिविलला नेताना ज्या वेळेस ती अशा कंडिशनमध्ये होती की तिला मी तिला हाक हाकसुद्धा मारत नव्हतो की तू हाय का गेली असं असताना रक्तस्राव मी तिला ॲडमिट केलं डॉक्टरांनी मला सांगून दिलं की तुम्ही आता रक्ताच्या पेशव्यांची तयारी करा कारण तुमच्या पत्नीच्या शरीरातही रक्तस्राव तर नाहीच आहे रक्त रक्ताचा पुरवठा हा पूर्णपणे संपलेला आहे आताही तुमची पत्नी फक्त भगवानच वाचवेल असे डॉक्टरांनी मला सांगितले आणि त्यावेळेस मला अक्षरशः म्हणजे काही उमजत नव्हतं मला अक्षरशः फक्त दि दिस ना फक्त संत रामपालजी महाराजांचे मंत्रच दिसत होते की परमात्मा आता तूच सर्व भगवान तुझा सर्व वाचवशील ज्यावेळेस सिझर झालं तिचं त्यावेळेस अक्षरशः ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढले बाहेर काढल्यानंतर त्यावेळेस डॉक्टरांनी मला सांगितलं की बाबा तुझी पत्नी फक्त पर भगवानच वाचू शकेल याच्या व्यतिरिक्त कोणीच वाचू शकेल नाही मुली मुलगी झाली होती मला मुलगीचं वजन अक्षरशः म्हणजे एक किलोला बी कमी होती आणि एक किलोला कमी असताना डॉक्टरने मी तर तिला मेलावरच सोडून दिलं होतं की याला बघू नंतर पहिले आपण आपल्या पत्नीला पाहू संध्याकाळी सात वाजता साडेसात वाजता तिचं सिजर करून तिला आयसयू मी टाकलं आयसयू मी टाकले असताना तिला डॉक्टरने डॉक्टरांनी सोडून दिलं की ही स्त्री वाचणार नाही कारण की हिचा स्राव पूर्ण रक्त पूर्ण संपलेलं आहे शरीरातलं आणि इचं हे रक्त कधी चालू कधी लागेल आणि कधी स्टार्ट होईल याचं काही सांगता येणार नाही आणि डॉक्टरने मला सोडून दिलं अक्षरशः मी एकदम निराश अवस्थेत बसलो मला फक्त शिवाय काहीच दिसत नव्हतं की परमात्मा मी मनातल्या मनात संत रामपालजी महाराजांना मनातल्या मनात एवढी अर्धास लावली की संत रामपालजी महाराज मला या जगात कोणीच दिसत नाही मला कोणीच सहारा वाणीवाला वाटत नाही की तूच आहे आता सर्व काही आणि मी रात्रभर कंटिन्यू आयुषू आयुषूच्या दरवाजासमोर बसून परमात्म्याचं प्रथम नामाचं स्मिराण एवढं केलं की के अक्षरशः मलासुद्धा आठवते की मी काय करत होतो बिओ आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी पत्नी माझ्या पत्नीला जेव्हा तिने मला पाणी मागितलं त्यावेळेस मला वाटलं की नाही आता परमात्मा सर्व काही करतील आणि संत रामपालजी महाराज सर्व काही करतील त्यावेळेस मला अक्षरशः वाटलं की माझा परिवार नाही गेला नाही हा वाच वाचलेला आहे परमात्म्या सम संत रामबाजी महाराजांना मी अर्दास लावला की महाराज आता हे दोन दोघं जीव तुमच्या हातात आहे आणि हे तुम्हाला वाचावे लागतील नाही तर मी गावात तोंड दाखवा बिगर राहणार कारण की आपण बरेचसे अनुभव आपण बघितलेले होते आणि परमात्म्यांनी ती लीला पूर्ण केली त्यांची आणि राहिला मुलीचं मुली मुलगी मुली अक्षरशः एक किलोची न होती एक किलोची बी म्हणजे डॉक्टरांनी तिला मैलावरच सोडून दिलं होतं की तिचं अक्षरशः म्हणजे काहीच नव्हतं म्हणजे दिसतं मास असा गोळा असल्यामुळे तिचे तिचे छोटे छोटे आत्पा एकदम डोकं छोटे न डॉक्टरांनी तिला मेल्यासारखे टाकले आणि म स्वतः ती मुलगी आज तीन वर्षाची एकदम तंदुरुस्त आहे एकदम हसत खेळत आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले त्यावेळेस आपल्याला असं अनुभवायला मिळालं की आपल्या पत्नीची परिस्थिती अगदी खालावली होती तिच्या शरीरातलं पूर्णपणे रक्त संपून गेलं होतं आणि आपली जी मुलगी आहे ती सुद्धा तिचं वजन एकदमच कमी होतं पण असे मृत म्हणून घोषित केले गेले होते त्या पण आज सुखरूप आहेत तर मी असं विचारतो आहे की भक्त समाजाला आणि जो श्रोतावर्ग आहे यांना आपल्या अनुभवावर कसा काय विश्वास असेल की जे आपण सांगत आहात ते पूर्णपणे खरं आहे हे खरं असं आहे सर की जो ज्याच्यावर बितते असं आपल्या महाराष्ट्रात म्हणे ज्याच्यावर बितते त्यालाच समजतं हे माझ्यावर घडलेलं आहे डॉक्टरनी मला मृतच घोषित केलं आहे डॉक्टरने सुद्धा असं हे केलं होतं की बा तुझी पत्नी वाचणारच नाही आणि हे घडून गेलेलं आहे स्वतः ब डॉक्टर आहे की आश्चर्य के हे झालंच कसं का काय कारण की ज्या शरीरात ज्या शरीरातून पूर्ण ब्लडिंग निघा ब्लड झालेलं आहे ब्लड निघून गेलेलं आहे तो माणूस वाचच कसं शकेल असं हे सर्व माझ्यासमोर घडलेलं आहे आणि मी हे स्वत स्वतः हकीकतमध्ये सांगतोय त्यांना मी अक्षरशः इथं प्रत्यक्ष आणलेलं आहे आणि तुम्ही त्यांना माझी पत्नी आणि मुलगीला पण बघू शकता आपले पतिदेवांनी आता जे भाकीत केलं आहे जे सांगितलं आहे की आपल्याला आपल्या मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळेस डॉक्टरांनी आपल्या दोघांना सुद्धा मृत घोषित केलं होतं तर ही गोष्ट किती सत्य आहे सत्य आहे ही गोष्ट माझ्या मुलगी मा, मरण पावली होती असं सांगितलं होतं आणि मला पण तसं सांगितलं माझ्या म्हणजे गॅरंटी घेतली नाही ती डॉक्टरांनी सया वगैरे सर्व घेतल्या होत्या सर या गोष्टीतून असं दिसून येत आहे की हा एक चमत्कार आहे संत रामपालजी महाराजांचा की दोन मृत जीवांचा संत रामपालजी महाराजांच्या दयेने आणि आपल्या सद्भक्तीमुळे ते आज सुखरूप आहेत आज आपण बघू शकतात तर ह्या अनुषंगाने जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत या आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल संदेश तर मी काय देणार मी तर फक्त एक प्रार्थना करणार की प जी आपण भक्ती आज आजपर्यंत करत आहोत ती मी जी करत होतो त्याच्यानंतर आपल्याला काही लाभ लाँग मिळत नव्हता ती श उलटी सर्व सर्व भक्ती शास्त्रानुसार न होती आणि जी मी संत रामपालजी महाराज महाराज महाराजांकडून जी नामदीक्षा प्राप्त केलेली आहे ती एकदम शास्त्र शास्त्रानुसार भक्ती आहे आणि जी शास्त्रानुसार भक्ती आहे ज्याच्यामुळे आपल्याला बरेचसे लाभ होते आता तुम्ही हे उदाहरण बघितलं माझ्या पत्नीचं आणि माझ्या मुलगीचं जे अक्षरशः म्हणजे मृत डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं होतं मृत घोषित केल्यानंतर त्यांना जे परमात्म्याने जीवदान संत रामपालजी महाराजांनी जीवदान दिलेलं आहे आणि मी एकच प्रार्थना करू शकतो भगत समाजाला की अगोदर तुम्ही संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजा समजल्यानंतर सम्झ तुम्ही जे करता याच्यानुसार बघत चला तुम्ही केव्हा आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं काय आणि आपण करतो काय याच्यानुसार आपण भक्ती करायला हवी आणि हवी सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा खरा मार्ग आहे ही सद्भक्ती आहे ही आपल्या शास्त्रानुसार आहे आणि ही आपण आपल्या शास्त्रानुसार पडताळून बघितली पाहिजे जर एखाद्या साधकाने संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकला त्यांचं पुस्तक वाचलं आणि त्यातला निदर्शनात आलं की संत रामपालजी महाराज जे सांगतायत ते खरा मार्ग आहे आणि त्या अनुषंगाने जर त्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असे वाटत असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल आजकाल संत रामपालजी महाराजांचे देयाने विविध चॅनलवरती त्यांचे सत्संग चालता प्रवचन चालता त्या चॅनलवरती जे नंबर फ्लॅश फ्लॅश होता त्या नंबरचे आपण कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा प्राप्त करू आपल्या जेवढ्या सेंटर असेल आपलं जे जिल्ह्याचं सेंटर असेल तिथं आपण नामदिक्षा केंद्राचा माहिती करून तिथं आपण दीक्षा प्राप्त करू शकता सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयामुळे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहेत तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील नाही पैसे वगैरे काहीच नाही मोजावे लागणार निशुल्क ही प्राप्त होईल प्रत्येक सेंटरवरती तुम्ही जा तिथं कुठल्याही बाळ महाराष्ट्रामध्ये कुठल्याही सेंटरवरती जा तुम्ही तिथं निशुल्क नामदिक्षा प्राप्त करू शकता धन्यवाद धन्यवाद आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा मा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन नंबरवर एस एम एस करू शकता किंवा हा, आम्हाला सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य नंबरवर